न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नव माध्यम। पंचवटी नाशिक येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले, तसेच दीप प्रज्वलन आणि आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्याचबरोबर या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जयंती उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सूर्यवंशी, रामसिंग बावरी, टिपू रजा, अर्चनाताई जाधव, पवनभाऊ क्षीरसागर, देवेंद्र निकम, गोरक्ष क्षीरसागर, शेफालीताई शर्मा, जाकीर शहा, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, मनसेचे अंकुशभाऊ पवार यांच्यासह पांचाळ समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 18 पगड जातीचा हा उत्सव विश्वकर्मा जयंती यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुतार लोहार प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती पंचवटी 2023 उत्सव समितीचे सदस्य समाधान यशोकर अध्यक्ष, सचिन आढळकर समन्वयक, मंगेश क्षीरसागर कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष मंगलाताई जाधव, सचिव ईश्वर मोरे, सहसचिव अभिजित खारकर, सल्लागार ज्ञानेश्वर नाना सोनवणे, गोरख क्षीरसागर, मोहन जगताप, मंदन मामा जाधव, सपना मंडप, भूषण गायक, विश्वकर्मा फ्लॉवर डेकोरेटर्स यांच्यासह द्वारकामाई मित्रमंडळ आडगाव नाका आणि समाजातील इतर बांधव भगिनींचे विश्वकर्मा जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्त्वाचं सहकार्य लाभले। सृष्टी रचयिता आणि संपूर्ण जगाची विश्वाची निर्मिती करणारे प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी सुतार लोहार समाज उत्सव समिती आयोजित या कार्यक्रमाचे आयोजक समाधान येशीकर, त्यांचे समस्त पदाधिकारी या सर्वांना मी धन्यवाद देते आणि सर्व विश्वकर्म्यांना देखील पुन्हा एकदा शुभेच्छा देते। सर्वांना सप्रेम जय विश्वकर्मा। आज माघ शुद्ध त्रयोदशी मराठी नववर्षाच्या तारखेनुसार व आजची 3 फेब्रुवारी निमित्त आज विश्वकर्मा जयंती प्रकट दिनाच्या निमित्त सर्व विश्वकर्मीय समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले। आमचे मार्गदर्शक आदरणीय पवन भाऊजी क्षीरसागर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक समाधानजी येशीकर, लखनजी आहेर, मंगेश क्षीरसागर या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या बंधू भगिनींच्या उपस्थितीत आज या ठिकाणी सृष्टी निर्माता युवा एकता फाउंडेशनच्या माध्यमातून सकल विश्वकर्मा सुतार संस्थांच्या वतीने हा विश्वकर्मीय प्रकट दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत असतो। आजच्या या कार्यक्रमाला बरंचसं ऐतिहासिक आणि राजकीय असं वलय निर्माण झालेलं असतं। या ठिकाणी जेवढे समाजबांधव कष्टकरी समाज आलेला आहे त्या सर्वांना आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व संस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि विश्वकर्मा प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्व कष्टकरी बांधवांचे सर्व कष्ट प्रभू विश्वकर्मा दूर करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। न्यूज इंडिया 27 साठी रमेश खरात, अश्विनी पुरी, सातपूर।